लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच मतदार संघात राजकीय घोडदौड पाहायला मिळते. अशाच शिर्डी मतदार संघातील या राजकीय घोडदौडाचा आढावा घेऊयात. पूर्वीचा कोपरगाव म्हणजे आताचा शिर्डी लोकसभा मतदार संघ 2009 सालच्या पुनर्रचनेत हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदार संघ राखीव झाल्यानंतर साईबाबा संस्थानचे तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत रिपाई नेते रामदास आठवले यांचा मोठ्या फरकाने पराभव करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2014 सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला ऐनवेळी जय महाराष्ट्र करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अवघ्या 15 दिवसांच्या प्रचारात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे 25 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. आताच्या 2019 लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे भाऊसाहेब कांबळे यांना पुढे केले आहे. आता शिर्डीत शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर अगदी सुरुवातीला दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि नंतर दिवंगत बाळासाहेब विखे पाटील अशा दोन दिग्गजांची संसदेत शिर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. शिंदे यांना प्रदीर्घ काळ केंद्रात मंत्रिपदाचीही संधी मिळाली. दिवंगत ज्येष्ठ नेते शंकरराव काळे यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात या लोकसभा मतदारसंघानेच पहिल्यांदा स्वीकारलं. साखर कारखानदारी आणि सहकारी संस्थांच्या मजबूत पायावर काँग्रेसची पकड असलेल्या या मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपने कधी काळी या मतदारसंघात झेंडा रोवला. त्याला कारणीभूतही विखेच होते. राज्याच्या पातळीवर नेतृत्व करू शकतील अशा जिल्ह्यातील नेत्यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघाची आता राजकीय घडी पूर्णतः विस्कटली आहे. माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड तसेच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे असे काँग्रेसचे दोन नेते असताना मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला येथे कमालीचे झुंजावे लागले. शिवसेनेने शेवटच्या टप्प्यात दिलेल्या उमेदवारीच्या जोरावर सदाशिव लोखंडे 5,32,936 इतक्या मताधिक्यांनी खासदारकी पदावर निवडून आले. त्यामुळे शिवसेनेचा लोखंडेंवर असलेला प्रबळ विश्वास पाहता शिवसेनेकडून याही लोकसभेला लोखंडेंना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपला गड राखण्यासाठी लोखंडे विरोधात काँग्रेसतर्फे भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. तर युनायटेड रिपब्लिकन पार्टीतर्फे अशोक गायकवाड आणि प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीतर्फे डॉक्टर अरुण साबळे शिर्डी लोकसभाचे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आहे. एकंदरीतच सध्याचं शिर्डीचं मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर काँग्रेस वर्सेस शिवसेना यांच्या जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरीतच पूर्वीपार काँग्रेसचे असलेले वर्चस्व लक्षात घेता काँग्रेससाठी हा मतदारसंघ जिंकणं श्रेयाचं ठरणार आहे.